आता हे तुम्हाला एक ट्रिक दाखवते कि ब्रेड कसा कट करायचा। ठीक है, आपल्याला मस्त फ्लॉवर्स पण काढून रेडी केक झालेला आहे। आता त्याच्यावरती हे टॉपर्स स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला केक विषयी म्हणजे मी डेलीचे केक जे बनवते त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। केक कसे बनवतात, केक कसे डेकोरेट करतात, स्पॉन्ज कसे बनवतात, त्याची सर्व माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर मग, जे आज पहिला जो केक आहे तो माझा आज ऑर्डरचा केक आहे। त्याच्यामध्ये माझे स्पॉन्ज रेडी आहेत, त्याच्यानंतर क्रीमसुद्धा रेडी आहे। त्याच्यात मी फक्त तुम्हाला डेकोरेट कशी करते ते तुम्हाला दाखवते, त्यानंतर तुम्हाला स्पॉन्ज वगैरे सर्व स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये दाखवते। मला सांगितल्याप्रमाणे आता मी चॉकलेट ब्रेड जे रेडी केलेलं आहे तो केक दाखवणार आहे। म्हणजे पहिले जस्ट आता हे ऑर्डरचं केक आहे म्हणून मी फायनली डिझाईन लगेच करून दाखवते, कारण मला ते 2 वाजता केक द्यायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला पुढचा दुसरा पायनॅपल केक दाखवते। काय आता ह्याला आपण व्यवस्थित असं राऊंड, म्हणजे जेव्हा आपण स्लाईस पडतात ना केकचे कट केल्यानंतर तेव्हा ते असे व्यवस्थित पडतात, हे असे व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं आहे। तर चॉकलेट केक आहे म्हणून मग आपण गनाश टाकतो ह्याच्यावर। आता हे गनाश पण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। हा आपला चॉकलेट केक रेडी झालेला आहे। नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की हा चॉकलेट केक कसा आहे। आता आपण ह्याच्यापुढे पायनॅपल केक कसा बनवायचा किंवा त्याच्या स्पॉन्ज कसे रेडी करायचे ते तुम्हाला सर्व मी डिटेल्समध्ये सांगते। स्पॉन्ज कसं आपण रेडी करतात, पायनॅपल स्पॉन्ज किंवा कोणताही व्हॅनिला स्पॉन्ज कसं रेडी करतात ते तुम्हाला प्रीमिक्सद्वारे मी दाखवणार आहे। प्रीमिक्स असतं किंवा मैदा असतो तो नेहमी चाळूनच घ्यावा। त्याच्यामध्ये काही छोटे छोटे दाणे असतात किंवा काय, त्याच्यामुळे केक जे आहेत ते स्पॉन्ज फुगायला प्रॉब्लेम येतात। त्यामुळे कोणतेही प्रीमिक्स घेतलं किंवा कोणतेही काहीही साहित्य घेतलं तुम्ही केकच्या दरम्यान, म्हणजे मैदा घ्या किंवा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ते नेहमी चाळून घ्यावं। आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व म्हणजे साहित्य सांगेल की ह्याच्यामध्ये किती प्रमाणात काय काय वस्तू घ्यायचे आहेत ते। चला मग आता हा आहे आपल्याकडे, सर्वांकडे मेजर बाउल असतो किंवा आपण आपले वाटी वगैरे असेल त्याप्रमाणे एक एक वाटीप्रमाणे तुम्ही साहित्य घेतलं तरी चालेल। तर हे जे आहे हे माझ्याकडे 1 कप साईजचं 250 ml ही आहे। आता मी आपल्याला 1/2 kg केक बनवायचा आहे ना, तर हे चाळून घेऊया। 1/2 kg 1 कप आणि 1 कप आणि 1/4 कप इतकं घ्यायचं आहे तुम्हाला प्रीमिक्स। जर तुम्ही प्रीमिक्स घेत असतील घरी केक ट्राय करायला तर असं 1/2 कप आणि 1/4 कप म्हणजे किती 60 ml एवढं यूज करायचं आहे। ठीक आहे, आता हे आपण चाळून घेऊया। हे बघा असे हे थोडे थोडे तुम्हाला हे दिसतील, हे असे दाणे दिसतात। आपण आता प्रीमिक्स घेतलेला आहे 1/2 kg प्रमाणे 250 ml आणि 60 ml असं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं आहे तर आपण 1/2 कप एवढा पाणी घेऊया। या प्रीमिक्समध्ये सर्वच इन्क्लूड असतं, मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलंय। आता ह्याच्यामध्ये 1/2 कप इतकं पण पाणी घेतलं, तर हे आपण असं व्यवस्थित असं एकाच बाजूने टर्न करायचं आहे, एकाच बाजूने फिरवायचं आहे, असं व्यवस्थित सर्व घेऊन घेऊन हळूहळू फिरवायचं आहे। आता हे आपण 1/2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे, बरोबर।
हे आपल्याला खूप जाड झालेलं आहे तसं बघितलं तर. ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे थोडंसं आता हाफ कप एवढा हाफ के जी केकसाठी जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हाफ कप एवढा पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं असं जाडसर वाटलं तर अजून थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. ते मस्त झालेलं आहे हे बघा. आता त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे. हे सर्व बॅटर कालवून झाल्यानंतर व्यवस्थित पाण्याचं प्रमाण वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर ऑइल टाकायचं आहे. तर ऑइल किती प्रमाणात टाकायचं, आता मी प्रीमिक्सचं जे हे सांगितलं आहे त्याच्यामध्ये ऑइल आहे ना 1/4 कप टाकायचं आहे आपल्याला. 1/4 कपपेक्षा हे 1/4 कप थोडंसं कमी म्हणजे हे 60 ml आहे ना, तर 50 ml इतकं आपल्याला ऑइल टाकायचं आहे. ओके, हे ऑइल टाकायचं आहे. आणि ऑइल आहे ना ते राईस ब्रँड ऑइलच यूज करायचं आहे. जे भातापासून म्हणजे बनवलेलं असतं ऑइल तेच यूज करायचं आहे. त्यामुळे केकचं म्हणजे आपण 2 दिवस जरी हे स्पॉन्ज फ्रीजमध्ये ठेवले तरी त्या केकचा वास येत नाही. आपण दुसरं कोणतं ऑइल केकसाठी यूज केला तर त्याने थोडंसफार त्या ऑइलचा स्मेल येतो. केक तुम्ही जर बेक करत असतील ओव्हनमध्ये तर ते नेहमी प्रीहीटिंग करूनच नंतरच केक तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. जर तुम्ही कुकरमध्ये किंवा कढईमध्ये जरी ठेवत असतील केक बेक करायला तरी तेही 5 ते 10 मिनिटं तरी प्रीहीटिंग करायचे आहे. त्याच्यानंतर हे आता प्रीहीटिंगला ठेवू आपण. ते 5 ते 10 मिनिटं लागतील प्रीहीटिंग व्हायला. तिथपर्यंत आपलं हे बेटर छानपैकी झालेलं आहे. ओके, आणि जर तुम्हाला आता हे पायनॅपल केक आपल्याला बनवायचं आहे ना, तर हा व्हॅनिला स्पॉन्ज आहे तर व्हाईट आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं येल्लो कलर यूज करते, फूड कलर. एक ड्रॉप इतकं आपण येल्लो. हे व्यवस्थित असं टॅप करायचं आहे का, तर ह्याच्यामध्ये जे बबल्स तयार झालेले असतात खाली ते त्याच्यामधून निघून जातात आणि खूप छान पद्धतीने तो केक बेक होतो. जो 3 रेडी झालेला आहे स्पॉन्जसाठी ठेवणार आहेत ते आपण ठेवूया. हा माझा जो ओव्हन आहे तो 60 लिटरचा आहे. त्याचा एकाच वेळी म्हणजे 1/2 kg चे ॲटलीस्ट 6 तरी केक होतात. क्रीम कशी बनवतात, मला तर क्रीम जास्त प्रमाणात डेली लागते म्हणून मी हा माझा स्टँड मिक्सर आहे त्याच्यामध्येच मी माझी क्रीम आहे ती बीट करत असते. तुम्हाला आज मी तुमच्याकडे जर हँड मिक्सर असेल त्याच्याने पण करू शकतात. ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते की कसे हँड मिक्सरने आपण क्रीम बीट करतो. ते तुम्ही आणून थोडी थोडी यूज केली तरी चालेल. पण ही जर तुम्हाला स्टोअर जास्त दिवस करायची असेल, 2 ते 3 महिने जर ही व्यवस्थित स्टोअर करायची असेल तर तुम्ही ही फ्रीजरमध्ये ठेवू शकतात. फ्रीजमध्ये नाही, फ्रीजरमध्ये जिकडे बर्फ तयार होतं तिकडे तुम्ही ही क्रीम ठेवायची आहे. आणि त्यानंतर आता जर मला यूज करायची आहे ही जी क्रीम तर मी 2 तास अगोदर ही बाहेर काढून ठेवते कारण ही पूर्ण बर्फ झालेली क्रीम असते. मग ही पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये येईल तिथपर्यंत हिला 2 तास 1 ते 2 तास तिला लागतातच. म्हणजे जर जेव्हा आपण क्रीम बीट करत असतो तेव्हा कधीही त्या क्रीममध्ये आईस नको. आईस असलं का क्रीम ही पूर्ण पातळ होऊन जाते. आपल्याला केकसाठी ही क्रीम थोडीशी जाडसर प्रमाणातच हवी असते. त्यांना आहे ना कधी पण स्लोमधून बीट करायची आहे म्हणजे 1 मधून लय का नाही हे चेक करायचं असेल तर हा जो आहे आपण क्रीम बीट झालेली आहे ती अशी हे करून बघायची. जर पडत नाही म्हणजे ही आपली बीट झालेली आहे. ओके, ही आपली पडत नाही आहे क्रीम तर आपली ही बीट झालेली आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे, ही बघा चांगल्या प्रकारे बीट झालेली. तो केक आहे ना तो बेक होऊन मस्त थंड केलेला आहे मी 10 मिनिटं. यासाठी थंड करायचं आहे की आपल्याला ह्यांची स्लाइस करताना व्यवस्थित स्लाइस होतील, नाहीतर त्याचे क्रम कोट्स आहेत ना ते निघतात जर गरम गरम आपण आणि व्यवस्थित कटसुद्धा होत नाही. आपण आता थंड झालेलं आहे. आज मी तुम्हाला केक कसं कट करायचं त्याची एक ट्रिक सांगणार आहे. एकदम सिंपल आहे, घरातल्या वस्तूपासून त्याचं कट करायचं आहे. ते काढून टाकायचं. हे थंड झालंय म्हणून असं व्यवस्थित कट होते. आता हे तुम्हाला एक ट्रिक दाखवते की ब्रेड कसं कट करायचं. ठीक आहे, आपल्याला तुम्ही असं चाकूने करायला गेले
तर तुमच्याकडून परफेक्ट होणार नाही। आता ह्याची आपल्याला तीन हा पण धागा घेतलेला आहे, धागा घेतलेला आहे, ह्याचं आपण असं माप घ्यायचं, ठीक आहे, असं परफेक्ट असं माप घ्यायचं आहे या धाग्याचं घेतलं। त्याच्यानंतर हे असं परफेक्ट असं माप घ्यायचं आहे, हे असं फोल्ड करायचं आहे, असं क्रॉसमध्ये करायचं आणि हा असा खेचायचा, हा जो धागा खेचायचा, ठीक आहे, आणि हा धागा आपण काढलेला आहे साईडने। ही आपली साईज स्लाईस, परफेक्ट स्लाईस येते, ओके। असे मस्त तीन स्लाईस सिंपल ट्रिकने दोराच्या सहाय्याने मी तुम्हाला करून दाखवलेले आहे कसे स्लाईस। शुगर सिरप टाकून घेऊया, शुगर सिरप टाकलेला आहे। आता मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला पाइपिंग बॅग मध्ये जर क्रीम भरायची असेल तर तुम्ही कशी काय भरणार। तर जी पाइपिंग बॅग आहे ती म्हणजे आजच यूज केलेली आहे मी, ते जर फोडलं असेल तर असं हे बंद करायचं आणि ह्या ग्लासामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं, ठीक आहे। ह्या ग्लासामध्ये आपण टाकलं असं ग्लास पकडायचा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भरत राहायचं, इझी सिंपल असं भरलं, थोडं थोडं असं भरत राहायचं आणि त्यानंतर क्रीम, ओके, भरून झालेली आपली अशी पाइपिंग बॅगमध्ये भरायची क्रीम, ठीक आहे। त्यानंतर आता आपण ह्याला क्रीमिंग करून घेऊया। आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते। हे जे क्रश आहे त्याच्यामध्ये पायनॅपल कटिंग सुद्धा आहेत आणि मी कोणत्याही केकमध्ये कोणतंही इसेन्स यूज करत नाही। जे बेकरीमध्ये आपण करतो ना की इसेन्स केक असतं, ते मी कोणत्याही केकमध्ये मी इसेन्स यूज करत नाही, त्यामध्ये मी फक्त ऑनली क्रश यूज करते, त्याच्यामुळे टेस्टही होते आणि छानही लागतं। हे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अजून तुम्हाला असं छान पाहिजे असेल तर हे टुटी फ्रुटी टाकले तरी चालतील। क्रमकोट ही एकदम कमी क्रीममध्ये करायची आहे, जास्त अति क्रीममध्ये करायची नाही। आज मी तुम्हाला हा जो पायनॅपल केक जो आहे तो न्यूट्रल जेलच्या डिझाईनने करून दाखवणार आहे। न्यूट्रल जेलमध्ये कशी काय आपण डिझाईन करतो की न्यूट्रल जेल कशी असते आणि ती कशी यूज करायची असते, ते बघा। ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित ह्याला एक दोन वेळा लेवल करून घ्यायची आणि मग राऊंड फिरवून फायनल लुक द्यायचा आहे, ओके। आता पुन्हा एकदा आपण हा स्क्रॅपर फिरवू, ओके। हे बघा, ह्याच्यामुळे व्यवस्थित असं बाजूला क्रीम लागलेली आहे आणि अशी ही बाजूची जी क्रीम आहे, जी वरती आलेली क्रीम असते ती अशी हळूवारपणे काढून घ्यायची आहे। जसं आज मी तुम्हाला पायनॅपल केक दाखवला किंवा आज सकाळी जो घाईघाईत म्हणजे फक्त डिझाईन दाखवली चॉकलेट केकची, अजून काही तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे केक तुम्हाला बघायचे असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कोणते कोणते केक्स बघायचे आहेत। आता आपण ह्याच्यावर लहान हा स्क्रॅपर, हा जो आहे ना, हा जो आपण स्क्रॅपर फिरवतो, ही जी डिझाईन आहे ना ती सगळी कॉमन आहे, तुम्ही बघितलीच असेल खूप ठिकाणी ही अशी कॉमन म्हणून यूज केली जाते। आपण हे काय न्यूट्रल जेल हे डेकोरेशनसाठीच यूज करतात किंवा असं आपण जेव्हा नेम वगैरे लिहायचं असेल तेव्हा जास्तीत जास्त यूज केली जाते। आता आपल्याला येल्लो कलरला केक द्यायचा आहे म्हणून येल्लो कलर टाकूया आपण केकवर, न्यूट्रल जेलमध्ये येल्लो कलर टाकूया। Thank you.
न्यूट्रल जेल म्हणजे न्यूट्रल जेल घेऊन त्याच्यामध्ये ब्लॅक कलर टाकलेला आहे। त्याने आपण आता डिझाईन करूया। टाकूया चॉकलेट्सचे, मी हे रेडी करूनच ठेवते। खूप छान दिसतात मिनी चॉकलेट्स। आणि आपण ह्याच्यावरती आता गोल्डन स्प्रे मारूया। चला तर मग आपला रेडी आहे पायनॅपल केक। अशीच तुम्हाला नवनवीन केक, नवनवीन फ्लेवर्स आणि कस्टमाइज केक हवे असणार तर शिव केक बेकर्स याला फॉलो करा। आणि त्या इंस्टाग्राम आय डीवरती नवीन नवीन केकचेच फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील। नक्की जाऊन बघा शिव केक बेकर्स या आय डीवर। छान केक रेडी झालेला आहे। तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा की केक तुम्हाला कसा वाटला। अजून नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला शिकायच्या असतील केकच्या, तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला मी नक्की सांगायचा प्रयत्न करेल। आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सुंदर आहे, मस्त पायनॅपल केक आणि त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी आणि खूप छान लागेल हा केक। तर मी हा खाऊन सुद्धा बघते आणि तुम्ही पण करून खाऊन बघा आणि नक्की मला सांगा की कसं छान वाटतं हे बघा। एकदम मस्त छान एन्जॉय करते मी केक। आता आजचा केक कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा। तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। तुमची काळजी घ्या। जय शिवराय, जय महाराष्ट्र।